सगळ्यांचं स्वागत करते। आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली एक छान आणि सुंदर असा व्हिडिओ आणि आज आपण त्या व्हिडिओ मध्ये बनवणार आहोत मँगो लस्सी। पण हो थांबा थांबा, आज तुमच्यासाठी सरप्राईज आहे, कारण मँगो लस्सी मी नाही बनवणार आहे। तर आता मँगो लस्सी कोण बनवणार आहे ते बघूया, कारण आता कसं आहे उन्हाळ्याचा सीझनही चालू आहे आणि आंब्याचा सीझनही चालू आहे, तो मँगो लस्सी का मजा तो कुठे नाही चाहिए। तर चला आता आपण मँगो लस्सी कोण बनवतं आणि कोण कसं बनवणार आहे बघूया। चला आणि आता आपल्याला लस्सी बनवून दाखवणार आहे माझा लहान मुलगा आदित्य। तर तुम्हाला आजचं मँगो लस्सीचा व्हिडिओ कसा वाटतो तो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। तो आमचा आदी खूप छान छान असे पदार्थ बनवतो, पण तो कॅमेरा समोर येत नाहीये आणि खूप लाजतो तो कॅमेरा समोर बोलायला। तर आता आपण लस्सी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघणार आहोत। इथं 2 ते 3 विलायचीचे आपण पावडर करून घेतलेले, साखर घेतलेली आहे इथं, दही आणि मँगो छान असा चिरून घेतलेला आहे। आणि आपल्याला लस्सी बनवण्यासाठी एक टोप लागणार आहे आणि हँड ग्राइंडर लागणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला लस्सी पिण्यासाठी ग्लास लागणार आहेत। महत्त्वाचे आम्ही हे मातीचे ग्लास घेतलेले आहेत, याला कुल्लडही म्हटलं जातं। आता आपण बघणार आहोत आदित्य कशी लस्सी बनवतो ते। त्याने सगळ्यात आधी आंब्याच्या अशा 4 फोडी करून घेतलेल्या आणि त्याला मध्ये अशा चिरा दिल्या होत्यात, म्हणजे जेणेकरून ज्या आंब्याच्या फोडी आहेत त्या अशा पटकन काढता येतात। आणि मेन म्हणजे ही पूर्ण तयारी त्याने केलेली आहे, मी काही केलेलं नाही आहे, पूर्ण तयारी त्याने केलेली आहे। आणि आता तो छान असे आंब्याच्या फोडी पातेल्यामध्ये टाकून घेतो आहे, त्याला असं लस्सी ज्यूस वगैरे असे प्रकार खूप आवडतात। याच्यात तुम्ही बर्फही घालू शकतात, ज्याला आवडत असेल त्याने आंब्याच्या फोडीसोबत बर्फही टाकू शकता तुम्ही। आम्ही बर्फ नाही टाकत आहोत, कारण आम्ही दही फ्रीजमध्ये ठेवलेली होती आणि खूप अशी चिल्ड आहे, एकदम थंड झालेली दही आहे, त्याच्यामुळे आम्ही बर्फ टाकणार नाही आहोत। आणि खूप छान अशी थंडगार लस्सी होते मस्त। अशा प्रकारे त्याने 2 आंबे घेतलेले आणि 2 आंब्याच्या फोडी पातेल्यात टाकून घेतलेले आहेत। आता तो साखर टाकतोय, साखर टाकलेली आहे आणि जी 2 ते 3 विलायचीची बारीक पूड करून ठेवलेली होती आता त्याने ती विलायची पूड टाकलेली आहे। आणि एकदम असे चिल्ड अशी एकदम गार थंडगार दही आहे, ती दही टाकलेली आहे। आणि आता हँड ग्राइंडरने छान तो असा मिक्स करून घेणार आहे छान। बघू शकता तुम्ही आपली लस्सी किती घट्ट आणि छान झालेली आहे। आदित्यसाठी एक लाईक तर बनतोच त्याच्या मेहनतीसाठी, बघा किती छान आहे। आता त्याने सजावट करून घेतलेली आहे लस्सी ग्लासमध्ये ओतून, तर त्याची कल्पना कशी वाटली सजावटीची तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।